दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी वारंवार मागण्या करूनही काहीच कार्यवाही केली जात नाही. दिव्यांगजनांच्या विविध न्याय मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती व प्रहार जनशक्तीच्या वतीनं आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. असे कसे करत नाही, भारत माता की जय, या निर्जल शासनाचं करायचं काय? दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. दिव्यांगांना मिळणारी शासकीय मदत बरेचदा खूप विलंबाने मिळते. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात दिव्यांग व्यक्तींची हेळसांड केली जाते. त्यामुळे प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बांधवांना न्याय, दिव्यांग बांधवांना न्याय कसे देत नाही, दिव्यांग बांधवांना न्याय द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा. बांधवांना न्याय मिळून देणे काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेले दिव्यांग बांधवांना सुद्धा दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आज रोजी लिफ्टची व्यवस्था नाही. जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर लिफ्टची व्यवस्था करावी, नसता तळमजल्यात येऊन सर्वसामान्याच्या समस्या दिवस देऊन समजून घ्याव्यात. शेंड्यावर जाऊन बसायचं आणि दिव्यांगांना जाण्यासाठी रस्ता निर्माण करून द्यायचा नाही हा 2016 दिव्यांग कायद्याचा भंग आहे. याकरता आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर रस्ता रोको, सन्माननीय मुख्यमंत्र्याचा पुतळा जाळणे, तसेच सन्माननीय समाज कल्याण मंत्र्याचा पुतळा जाळणे, यामध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष मागपुढं पाहणार नाही. हा लढा संविधानाने दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आहे. म्हणून अंमलबजावणी न करणारे माणसं संविधानाला अपमानित करत आहे. म्हणून अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचा दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी. ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या मागण्यांमध्ये अपंग महामंडळाचे कर्ज माफ करणे, दिव्यांग बांधवांना विविध व्यवसायासाठी 200 square feet जागा उपलब्ध करून देणे अशा महत्वाच्या मागण्या आणि इतरही मागण्या करण्यात आल्या. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव आणि प्रहार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हिंगोलीहून मनीष खरात, AIN News हिंगोली.